हॅलो फ्रेंड्स, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत मेगा भरती राज्यामध्ये विविध पदांसाठी विविध विभागामार्फत सुरू आहे, मात्र यातील एका विभागातील भरती प्रक्रियेच्या जाहिरातीमध्ये बदल करण्यात आलेला आहे आणि तो नेमका बदल काय आहे हे जाणून घ्यायला विसरू नका। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून हा बदल आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहूया, जिल्हा परिषद धुळे अंतर्गत पदभरती 2019 या जाहिरातीमधील शुद्धीपत्रकाद्वारे बदल करण्यात आलेला आहे। अनुसूचित क्षेत्राबाहेरील व अनुसूचित क्षेत्रातील गट क मधील सरळसेवेची रिक्त पदे भरण्यासाठीची जाहिरात क्रमांक 1/2019 दिनांक 1/3/2019 जाहिरात शुद्धीपत्रक। धुळे जिल्हा परिषदे अंतर्गत गट क मधील सरळसेवेची रिक्त पदे भरण्यासाठी दैनिक लोकमत नाशिक राज्यस्तरीय, दैनिक सकाळ धुळे, दैनिक आपला नवराज्य धुळे जिल्हा स्तरावर या दैनिक वृत्तपत्रामध्ये जाहिरात क्रमांक 1/3/2019 रोजीच्या दैनिक अंकात प्रसिद्ध करण्यात आली होती। तथापि सदरील जाहिरातीमध्ये आरोग्यसेवक पुरुष या संवर्गाच्या पदामध्ये खालीलप्रमाणे दुरुस्ती करण्यात येत आहे। संवर्ग आरोग्यसेवक पुरुष पूर्वी दिलेल्या जाहिरातीमध्ये दर्शवण्यात आलेले प्रवर्गातील पद आरोग्यसेवक पुरुष अनुसूचित क्षेत्राबाहेरतील व हंगामी फवारणी कर्मचाऱ्यामधून भजक 2 नवीन सुधारित करण्यात आलेल्या जाहिरातीमधील प्रवर्गातील पद आहेत। आरोग्यसेवक पुरुष अनुसूचित क्षेत्राबाहेरील व हंगामी फवारणी कर्मचाऱ्यामधून भजड 2। या व्यतिरिक्त जाहिरातीत प्रसिद्ध केलेल्या इतर अटी शर्ती पूर्वीप्रमाणे लागू राहतील याची सर नोंद घ्यावी। असेही बदल असणारं जाहिरातीचं शुद्धीपत्रक आजच्या वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध झालेले आहे। सर्व उमेदवारांनी लक्षात घ्या की ज्यांनी वर्तमानपत्रामध्ये जाहिरात पाहिलेली होती आणि भजकाला 2 जागा होत्या त्याऐवजी भजडसाठी 2 जागा असणार आहेत। अशा पद्धतीने हे पदभरती विषयक शुद्धीपत्रक होतं। हा बदल जाणून घेऊन इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज करायला विसरू नका। अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका। धन्यवाद।